आयुष्यात खेळ खेळताना कोणता चेंडू खेळायचा आणि कोणता चेंडू टोलवायचा हे समजले की आयुष्याच्या खेळपट्टीवर दीर्घकाळ फलंदाजी करता येते. मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट गोकुळ कदम, कायदा सल्लागार, पुणे येथून आपले स्वागत करतो. रेरा कायद्यानुसार बिल्डर असेल किंवा एजंट म्हणजेच ब्रोकर असेल, हे जर रेरा कायद्याचे उल्लंघन करत असतील, ग्राहकांना फसवत असतील, तर ग्राहक येथे त्यांच्या विरुद्ध तशी तक्रार करू शकतो व त्यांना रेरा कायद्यानुसार दंड देखील आकारण्यात येऊ शकतो. ही बाब समजून घ्या. जसे की जर समजा बिल्डरने प्रकल्प हा रेरा कायद्यानुसार रेरामध्ये नोंदणी केलेला नसेल, तर त्या प्रकल्पाची अंदाजे जो काही खर्च असेल त्याचा 10% खर्च म्हणून त्या बिल्डरवर दंड हा होऊ शकतो. तसेच जर त्या बिल्डरने किंवा ब्रोकरने जर खोटी माहिती ग्राहकांना दिली, तर येथे प्रकल्पाच्या अंदाजे जो काही खर्च असेल त्याचा 5% दंड हा त्यांच्यावर लावण्यात येऊ शकतो. तसेच रेरा कायदा व्यतिरिक्त जर बिल्डर कोणत्याही कायद्याचं उल्लंघन करत असेल तर त्याला 3 वर्षाचा कारावास हा होऊ शकतो आणि प्रकल्पाचे जे काही अंदाजे खर्च आहे त्याच्या 10% एवढा रक्कम त्याला दंड म्हणून भरावा देखील लागू शकतो. तसेच जे एजंट असतात, जर समजा त्यांनी चुकीची माहिती ग्राहकांना दिली किंवा प्रकल्प नोंदणी नाही आणि त्या प्रकल्पामध्ये ते जर काम करत असतील, तर त्यांना प्रतिदिवस 10,000 रुपये दंड किंवा प्रकल्पाची जी काही एकूण रक्कम आहे त्याचा 5% दंड हा त्यांच्यावर ठोठावला जाऊ शकतो, हे समजून घ्या. आणि विशेष म्हणजे जर रेरा प्राधिकरणाने बिल्डरला काही नियम घालून दिलेले असतील आणि त्याचे पालन जर बिल्डर करत नसेल तर बिल्डरवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. तसेच त्याला प्रकल्पाची जी काही किंमत आहे त्याच्या 10% एवढी रक्कम दंड म्हणून आकारण्यात येऊ शकते. त्याचप्रमाणे रेरा कायद्यानुसार फक्त बिल्डर आणि एजंट यांनाच दंड होत नाही, तर जे ग्राहक असतात त्यांनाही दंड होतो. तो कसा? तर ग्राहकांनी तक्रार करण्याआधी ही बाब समजून घ्या की आपण जी तक्रार करत आहोत ती योग्य आणि कायद्याला धरून आहे. म्हणजेच चुकीचे ॲलिगेशन हे ग्राहकांना लावता येत नाहीत. आणि जर समजा चुकीची तक्रार जर ग्राहकांनी केली तर ग्राहकांवर देखील प्रकल्पाच्या मूल्याचा 5% दंड हा होऊ शकतो, ही बाब समजून घ्या. आणि जर ग्राहक अपिलीय न्यायालय यांनी जो आदेश दिला त्याचे जर पालन करत नसतील तर ग्राहकांवर प्रकल्पाच्या 10% एवढा दंड हा ठोठावला जाऊ शकतो. तसेच 1 वर्षाचा तुरुंगवास देखील ग्राहकांना होऊ शकतो, ही बाब समजून घ्या. त्यामुळे बिल्डर असेल, एजंट असेल किंवा ग्राहक असेल, तिघांनीही रेरा कायद्याचा नियमांचं उल्लंघन करू नये.